तरीही मोदी आणि त्यांच्या लोकांचं भ्रष्टाचार खतम करण्याचं तुणतुणं सुरूच आहे, ढोंग आहे खरं म्हणजे, तरीही आम्ही प्रधानमंत्र्यांवरती विश्वास ठेवतो, ठेवायला हवा। जरी ते आज कार्यवाहक प्रधानमंत्री असले तरी रोखे घोटाळा हा या विश्वातला, हिंदुस्थानमधला निवडणूक रोखे घोटाळा हा या जगातला सगळ्यात भयंकर घोटाळा आणि भ्रष्टाचार, हे जगानं मान्य केलं। म्हणजे सरकारचा दबाव, सरकारचा लालच, अनेक अशा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या, ठेकेदार, दारूवाले, कॉन्ट्रॅक्टर, रस्ते बनवणारे, पूल बनवणारे, फार्मास्युटिकल्स कंपन्या, यांना शेकडो हजारो कोटी रुपयाची कामं द्यायची आणि त्या बदल्यात निवडणूक रोखे माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या निधीमध्ये हजारो कोटी रुपये गोळा करायचे, त्यातून निवडणुका लढायच्या, त्यातून आमदार खासदार खरेदी करायचे। हा गेल्या 10 वर्षातला किंवा त्याच्या अलीकडच्या काळातला गोरखधंदा भाजपनं सुरू केला। कोणत्याही व्यवहारात पारदर्शकता नाही, ऑडिट नाही। त्याच पद्धतीनं पीएम केअर फंड जो कोविड काळामध्ये सुरू केला, त्याचा हिशोब नाही। कोणी पैसे दिले, किती दिले, कशाच्या बदल्यात दिले, त्यात परदेशी कंपन्या किती आहेत, त्या पैशाचा विनियोग कशा प्रकारे सुरू आहे, या संदर्भात मोदी काही बोलायला तयार नाही। तो खाजगी ट्रस्ट आहे पण सरकारी असल्याचा दाखवून त्याच्यामध्ये लाखो कोटी रुपये गोळा केले। महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा एक छोटा घोटाळा, छोटा म्हणता येणार नाही, किमान तो 500 ते 600 कोटीचा आहे, छोटा म्हणता येणार नाही, पण त्यांच्यासाठी छोटा, कारण ते 8000-10000 कोटीच्या वरच जात असतात। आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी पीएम फंड याची चौकशी व्हावी अशा पद्धतीचे मुक्त फळ उधळले। ज्या पीएम फंडमुळे करोनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची मदत झाली, समाजामध्ये मदतीचा हात म्हणून पीएम फंड मोठ्या प्रमाणामध्ये काम करतं, त्या पीएम फंडवर बोट उचलण्याच्या अगोदर उद्धव ठाकरेंचा पीएम फंड नीट ऐका, उद्धव ठाकरेंचा पीएम फंड ह्याची पण चौकशी व्हावी अशी मी मागणी या निमित्ताने करतो। पीएम फंड उद्धव ठाकरेंचा म्हणजे काय? पाटणकर मातोश्री फंड पीएम फंड उद्धव ठाकरे ज्याचं मुख्य कार्यालय हे कलानगरमध्ये असलेल्या वैभव चेंबर्सच्या 4थ्या माळ्यावर आहे। आता पंतप्रधानांचं पीएम फंड यांच्यावर आरोप करण्या अगोदर, ह्याची चौकशी मागणे अगोदर, पाटणकर मातोश्री फंड ह्याचीही चौकशी या निमित्ताने झाली पाहिजे। कारण का उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीच्या काळात या पाटणकर मातोश्री फंडमध्ये किती पैसा आला, कुठून पैसा आला, पाटणकर मातोश्री फंडमधून मध्ये नंदकिशोर चतुर्वेदीकडून किती फंड आला, ह्याचीही चौकशी ची मागणी आम्ही पंतप्रधान साहेबांकडे करणार आहे। मोठा चंदा लो और धंदा करू असा काहीतरी स्वतःच्या एक्स अकाउंटवर या संजय राजाराम राऊतनी लिहिलंय, मग तुझ्या मालकांनी या पाटणकर मातोश्री फंडमध्ये कुठून चंदा गोळा केला, कुठला काळा धंदा चालू होता,
वैभव चेंबरच्या चौथ्या माळ्यावर कुठल्या वहिनी बसतात आपल्या भावाबरोबर, आणि मग कुठल्या मोठ्या मोठ्या डिलिंग तिथे चालायच्या किंबहुना चालतात, आणि मग जो काही पाटणकर मातोश्री फंड मधला जो पैसा आहे तो कर्जतच्या फार्म हाऊस मध्ये उद्धव ठाकरेंच्या कुठे कुठे ठेवलाय, किती जमिनीच्या खालती खोदून टाकलेला आहे, या सगळ्या गोष्टीची चौकशी पीएम फंडच्या निमित्ताने झाली पाहिजे. पहिला स्वतःच्या मालकाच्या पाटणकर मातोश्री फंड ची चौकशीची मागणी कर, त्याच्यामध्ये थोडं लक्ष घाल. लोकांकडून जमवलेला चंदा, ज्या चंद्यावर तुझी मालकाची मातोश्री चालते, आयुष्य जगतात, त्यावर लक्ष द्यायचं नाही. पण भारतीय जनता पक्ष, आमचे पंतप्रधान, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्या अगोदर पाटणकर मातोश्री फंड ह्याच्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची पण चौकशी व्हावी अशी मागणी मी या निमित्ताने करतो.